जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. मंडळी, आपला आजचा वास्तूचा सल्ला, आपल्या घरच्या उंबरठ्यावर शिंकल्यावर काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया उंबरठ्यावर शिंकल्याने काय होते ते. मंडळी, आपल्या घरातील जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, जे वयोवृद्ध मंडळी आहेत, ते आपल्या नेहमी जे तरुण मंडळी आहेत त्यांना नेहमी सांगत असतात की बाबांनो उंबऱ्यावर शिंकू नका. पण आपण मंडळी आहे ना, त्यांच्या त्या गोष्टी आहे ना हसण्यावर नेतो, आपण त्यांच्या टिंगल टवाळ्या करतो. हे काय बलतंच आजोबा आपल्याला सांगतात, कारण का त्याला एक दुसरी पण बाजू आहे. कारण का शिंका ही एक नैसर्गिक बाब आहे. दुसरी बाब म्हणजे वातावरण खराब झालं किंवा त्या माणसाची तब्येत बिघडली तर त्याला वारंवार शिंका येतात. पण ज्येष्ठांचं म्हणणं असं आहे की तुम्ही उंबऱ्यावर शिंकू नका. त्याला कारण असं की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या जर कामाला जर जात असाल आणि जर तुम्ही उंबऱ्यावर शिंकला तर तुमची जी काही महत्त्वाची कामं आहेत त्याच्यामध्ये अनंत अडचणी निर्माण होतात. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग उंबऱ्यावर शिंकल्यावर आपल्या कामामध्ये अनंत अडचणी निर्माण होतात, मग याच्यावर उपाय काय? हो, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये याच्यावर एक साधा सोपा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे जर तुम्ही उंबऱ्यावर शिंकला तर घाबरण्याची काही कारण नाही. तुम्ही तांब्यामध्ये, तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी तुमच्या उंबऱ्यावर तुम्ही थोडंसं टाका किंवा शिंपडावा. जर तुम्हाला ते ओतता आलं नाही तर काही हरकत नाही आहे. थोडंसं हातामध्ये घेऊन त्या उंबरड्यावर जरी तुम्ही ते पाणी शिंपडलं तरी चालू शकतात. म्हणजे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुमची कामं ही सुरळीत होतात. पण काही महाभाग असे मी स्वतः पाहिलेले आहेत की ते उंबरठ्यावर उभे राहून पाहुण्यांना निरोप देतात. काही महाभाग तर असे आहेत आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसतात आणि तिथे शूज काय बांधतात, जेवण काय करतात, असे नाना तऱ्हेचे माकडचाळे करताना मी अनेक लोकांचं पाहिलेले आहेत. पण ह्या वाईट सवयी ह्या तुम्ही सोडल्या पाहिजे. कारण का उंबरठा हे नरसिंह देवताचं स्थान आहे, हे महत्त्वाचं स्थान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सण असू दिला तो उंबरठा हळदीच्या पाण्याने तुम्ही हा स्वच्छ केला पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. कारण का उंबरठ्याच्या इथूनच आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा ही मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. त्यामुळे आपण उंबरठ्याची पूजा केली पाहिजे. त्यामुळे उंबरठ्यामधून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे जर तुम्ही उंबरठ्यावर शिंकला तर काय उपाय करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.